आज आपण एक्सेल किंवा लिब्रा ऑफिस मध्ये कॅल्क मध्ये जे काय फंक्शन असतात त्याच्याबद्दल बघणार आहोत. त्याच्यावर जनरली 3 ते 4 क्वेश्चन येतातच येतात, मिनिमम 2 तरी येतातच माझ्या माहितीप्रमाणे. तर जनरली हे पैकीच्या पैकी आपण म्हणजे मार्क मिळवू शकतो. जर आपल्याला परफेक्ट समजलं ना तर इथे आपण कोणतीही मिस्टेक न करता चांगल्या प्रकारे मार्क्स काय करू शकतो, मिळवू शकतो. मी फंक्शन हे 4 वेगवेगळ्या भागामध्ये विभागलं आहे. पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला फक्त एकदम सिम्पल बेसिक फंक्शन बद्दल माहिती देणार, ओके. आणि त्याच्यानंतर आपण फ्लोअर, सिलिंग किंवा मॉड वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारची जी फंक्शन आहेत त्याच्याबद्दल काय करणार आहोत बघणार आहोत, ओके. तर फंक्शन म्हणजे काय? तर बिल्ड इन फॉर्म्युला. आपण फॉर्म्युला बनवतो, बघा, प्लस करतो, वजा करतो, अशा प्रकारे करून आपण एखादा फॉर्म्युला बनवत असतो. तर याच्यामध्ये असे काही रेडीमेड फॉर्म्युलेज आहेत, त्यांनाच आपण काय म्हणतो, फंक्शन म्हणतो. तर पहिला आपण काय करूया, फंक्शन बघूया, सम बघूया. फंक्शन वापरताना आपण पहिल्यांदा काय करणार, कायम काय करायचं, इक्वल टू द्यायचं आहे. तर पहिलं आपलं फंक्शन आहे ते सम आहे. सम म्हणजे काय? तर मी काय करतो, बघा, आपण इकडे समजा लिहिलं सम, नंतर मी ब्रॅकेट काढतो. आता पहिली गोष्ट आपण काय करूया, समजा मला 5 पाहिजे, मग मी काय दिलं, सांगा E2 दिलं. बघा, तिथे तुम्हाला फॉर्म्युला याच्यामध्ये काय दिसतंय, सांगा E2 दिसतंय. मला समजा तिथून सुरू करून मला काय करायचं, इथपर्यंत घ्यायचं आहे. तर तुम्हाला दिसेल, बघा, तिथे E2 आणि मध्ये 2 डॉट आहेत, पण डॉट जे आहेत, सांगा, वर एक डॉट आहे आणि खाली एक डॉट, ओके. आणि त्याच्यानंतर मी ब्रॅकेट काय करतो, कम्प्लीट करतो. माझं टोटल आता काय झालेलं आहे, तिथे आलेलं आहे 5, 4, 9, 10, 11, 12. 12 माझं टोटल काय झालेलं आहे, आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, टोटल काढू शकता. केव्हा केव्हा काय दिलेलं असतं, सांगा, तुम्हाला असे नंबर पण दिलेले असतं. परीक्षेमध्ये काय केलेलं असतं, सम लिहिलेलं असतं, 4, 5, 2. एकदम मी सिम्पल नंबर घेतो, 5, 4, 9, 10, 11. त्याचा आन्सर काय येणार आहे, 11, ओके. किंवा समजा मला काय करायचं आहे, एकदम एकदम परफेक्ट समजून घ्या, बघा, सम करायचं आहे मला, पण मला मधले मधले नंबर पाहिजे. तर मी काय करू शकतो, सांगा, इथे हा नंबर पाहिजे, त्याचा ऍड्रेस आला, सेलचा ऍड्रेस आला E2. मी नंतर कॉमा काढणार, दुसरा नंबर मला पाहिजे, हा नंबर पाहिजे. तर त्याच्यानंतर मी काय करणार, कॉमा काढणार. तिसरा नंबर समजा मी घेतला 4, तर त्याच्यानंतर मी कॉमा काढणार. आणि चौथा नंबर समजा घेतला हा. आता माझे नंबर संपल्यावर मी काय करणार, तिथे ब्रॅकेट कम्प्लीट करणार. हे 4 नंबर तुम्ही काय केलं, सांगा, टोटल असं पण काढू शकता. म्हणजे एकदम लागून लागून असतील तर आपण काय करू शकतो, पहिला ऍड्रेस आणि शेवटचा ऍड्रेस घेऊ, ओके. आणि एक मी तुम्हाला दाखवतो, बघा, इक्वल टू समजा हे 9 नंबर आहेत ना, त्यांचं मला टोटल करायचं. मी काय करणार, त्यांना सम देणार, ओके. आणि मी काय करणार, इकडनं इथपर्यंत सगळं दाखवणार आणि ब्रॅकेट कम्प्लीट करणार. आता तिथे काय दाखवतो, बघा, पहिला जो सेल ऍड्रेस होता तो आपला E2 होता आणि शेवटचा जो आहे तो G4 आहे. याच्यामध्ये जे जे नंबर आहेत त्याचं काय करणार, तो सांगतो. आपल्याला काय केलेलं आहे, सम मिळाले. दुसरं फंक्शन आहे, सेम तसंच आपल्याला वापरायचं आहे. तिथे त्याचं मिनिंग काय, सांगा, वेगळं आहे. ऍव्हरेज म्हणजे सरासरी. सरासरी म्हणजे काय असतं, सांगा, समजा 3 नंबर दिलेले आहे, तिघांची बेरीज करायची, डिवायडेड बाय 3. 4 नंबर दिलेले आहे, 4 सम करायचं, डिवायडेड बाय 4, ओके. तर त्याच्यासाठी सुद्धा सेम आपण वापरणार. समजा मला काय करायचं, सांगा, ऍव्हरेज वापरायचं आहे, ओके. मी समजा या नंबर इथून इथपर्यंत मला ऍव्हरेज पाहिजे, तर हे काय करणार, तो तिघांची बेरीज करणार आणि डिवायडेड बाय काय करणार, त्याला नंबर किती आहे, सांगा, 3 आहे, डिवायडेड बाय 3 करते. इथे जर बघितलं तर 5, 3, 8, 4, 12 होतात. 12 / 3 केलं तर आपला आन्सर काय येतो, बघा, 4, ओके. हे समसाठी जसं वापरताना तसंच बाकीचं वापरायला, फक्त सममध्ये ॲडिशन केला होता, सम केला होता, ॲव्हरेजमध्ये काय केलं होतं, ॲव्हरेज काढलं, फक्त सरासरी काढलं. क्लिअर समजलं, ओके. तर नंतर बघा, काउंट. काउंट म्हणजे आपण काय करू शकतो, जे आपण नंबर्स लिहिलेले आहेत ते किती आहेत ते आपल्याला काय करायचे, मोजायचे. मी काय करतो, इथे काउंट लिहितो, बघा, ओके. आणि हे नंबर किती आहेत मला ते फाइंड आउट करायचे. मग सरकं सगळं दिलं, मग इथून पण दिलं आणि ब्रॅकेट कम्प्लीट केलं, तर एकूण नंबर किती आहे, 9. समजा मी त्याच्यातला एखादा नंबर काढला तर आपल्याला किती मिळतात नंबर, सांगा, 8 नंबर मिळतात. आणि एक नंबर काढला समजा, तर मला काय मिळणार, तिथे नंबर किती असणार आहे, 7 असणार. क्लिअर समजलं. मी परत नंबर घेतो ते. आता याच्यामध्ये कसं असतं, बघा, समजा मी परत काय करतो, काउंट लिहितो. आणि आता मी काय करतो, इकडून इथपर्यंत दाखवतो, इथपर्यंत दाखवतो, ओके. आणि मी काय करतो, ब्रॅकेट कम्प्लीट करतो आणि एंटर करतो. मला आन्सर जे मिळतं ते 3 मिळतं. आता त्याने काय केलं, हे जे काय मी लिहिलंय, बघा, ते काय काय करत नाही, कन्सिडर करत नाही. काउंटमध्ये एक लक्षात घ्यायचं,
फक्त नंबरच तो काय करतो करत असतो मोजत, क्लिअर? ओके, हे आपलं तो काय करणार नाही, मोजणार नाही. किंवा एखाद्या मध्ये ब्लँक स्पेस वगैरे असेल तर तो सुद्धा काय करत नाही, ते कन्सिडर करत. ओके, आता समजा मी काय केलं, समजा इथे झिरो घेतला तर काय झालं बघा, झिरो आपला नंबर आहे. ओके, त्यामुळे त्याने काय झालं बघा, इथे मग तीन दाखवलं, आता काय काय दाखवलं, चार. आता झिरो काढून टाकला तर परत माझं काय होणार, तीन. ओके, मॅक्झिमम म्हणजे काय, तर दिलेल्या रेंजमधला मोठ्यात मोठा नंबर. ओके, समजा मला या सहा नंबर मधला मोठ्यात मोठा नंबर बघायचा, मी काय करणार. ओके, सहा मधला नंबर, मोठ्यात मोठा नंबर कुठला आहे, एट आहे, आपल्याला एट मिळाला. मिनिमम म्हणजे काय होणार आहे, कमीत कमी नंबर. समजा मगाशा सहा नंबर मधला छोट्यात नंबर, छोटा नंबर आपल्याला काढायचा, आपला आन्सर काय तो सांगा. क्लिअर? म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, सांगा, ही सम, ऍव्हरेज, काउंट, मॅक्स, मिनिमम काढू शकतो. ओके, आणि एक लक्षात घ्या की, किंवा समजा आपल्याला जेव्हा एखादा नंबर दिलेला आहे आणि त्याला डिवायडेड बाय झिरो केलं, तर डिवायडेड बाय कुठल्याही नंबरला आपण झिरो केलं ना, तर आपल्याला असेल काय येणार, सांगा, हा मॅच येतो. आपण क्वेश्चन केव्हा तरी विचारला जातो, डिवायडेड बाय झिरो असेल तर काय करायचं, काय येणार मॅच. किंवा असं पण असेल की तुम्हाला काय केलेलं असेल, सांगा, सम दिलेलं असेल, त्याला डिवायडेड बाय झिरो करावं लागतं, त्याचा आन्सर काय आहे, तर अशा प्रकारे आपल्याला येऊ शकतं. किंवा समजा आपण काय केलं, इथे ए बी सी घेतलं, डिवायडेड बाय समजा सिक्स केलं, तर आपल्याला काय नाही, सांगा, आपल्याला ए बी सी हा काय नव्हता, सांगा, नंबर नव्हता. त्यामुळे त्याने काय दाखवलं, सांगा, हॅज नेम क्वेश्चन मार्क दाखवलं. अशा प्रकारचा आपण क्वेश्चन विचारला जातो. समजा स्ट्रिंगला जर आपण काय केलं, सांगा, जर एखाद्या नंबरने डिवाइड केलं तर काय एरर काय येणार आहे, तर आपण मगाशी काय बघितलं, सांगा, एखाद्या नंबरला, कुठल्याही नंबरला झिरोने नंबर हे केलं, डिवाइड केलं, तर आपल्याला डी आय व्ही हॅज डी आय व्ही स्लॅश झिरो हायपन मॅच नाव मिळतात. आणि जर आपल्याला एखाद्या स्ट्रिंगला जर आपण काय केलं, सांगा, डिवायडेड बाय कुठल्याही नंबरने केलं, तर आपल्याला हा एरर लक्षात येते ना. आता परत एकदा लक्षात घ्या, समची जेव्हा रेंज दाखवतो ना, तेव्हा डबल डॉट असतो, कसा असतो, एक डॉट वर एक डॉट खाली असतो, हे तुम्ही काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर दुसऱ्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला फ्लोअर, सिलिंग वगैरे दाखवणार आहे, पण याच्यावर तुम्ही काय करा, नक्की तुमचं परफेक्ट झालं असेल, नाही झालं तर काय करा, हा लेक्चर तुम्ही काय करा, म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो काय करा, परत एक. ओके,